मराठवाड्यासह राज्यात पावसाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होताना पाहायला मिळते. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळा इथे आज ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. आधीच सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट होतं. त्यातच या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजा पुरता संकटात सापडलाय. हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळातील हिवरखेडा, धोत्रा, केलसुला, बोरखेडी, खडकी या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांचं नुकसान झालं असून काही भागातील शेतजमिनी खरडून गेल्यात. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते. नांदेड जिल्ह्यात कालपासूनच अतिवृष्टी झाली असून अनेक गावांमध्ये शेती, घरे आणि दुकानात पाणी शिरलंय. तसेच होलगिरा ते बोरखेडी या रस्त्यावरील पूल खचल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प झालीय.